दुखते. इतक्या तू कविता छान छान रोमॅन्टिक लिहितोस, तुझ्या एका गारवा अल्बमनी तरुणाईला परत एकदा तरुण व्हावं असं वाटलं, आणि जे ज्यांचं तरुण्य निष्ठून चालू होतं त्यांना पुन्हा एकदा 10 वर्ष पाठीमागे नेऊन ठेवलंस तू. तर टिप्स दे ना आमच्या रसिक प्रेक्षकांना की एखादं प्रेमपत्र लिहिण्याचे शॉर्ट काही एकदम रेमेडी आहे का, चांगलं प्रेमपत्र कसं लिहावं? प्रेमपत्र चांगलं कसं लिहावं? अरे प्रेमपत्र चांगलं लिहिण्यासाठी चांगलं प्रेम करावं लागतं यार, आणि खरोखर प्रेमात पडावं लागतो. तर ते आजकाल SMS वर पत्र लिहिली, हाताने जे पत्र लिहायची जी मजा होती ती आता SMS वर आलेली आहे. त्याच्यामुळे प्रेम पर SMS सारखंच झालंय, सेंड डिलीट असंच झालेलं आहे. प्रिझर्व पत्रासारखं प्रिझर्व नाही करता येत आजकालचं प्रेम असं मला वाटतं. येस, पण तुला चांगलाच एक्सपिरियन्स असेल ना, म्हणून लोकांना सांग ना की समजा प्रेमपत्र आज सुद्धा आम्ही घेतलं हातात कागद पेन तर काय लिहिता येईल, किंवा मग तू स्वतःला अडॉप्ट केलं असेल या जनरेशनसाठी तर SMS चांगला कसा लिहावा? बघ माझी आठवण येते का. या सेगमेंटमध्ये आमच्याकडे एक छान कल्पना आहे, ती म्हणजे दिलसे. दिलसे म्हणजे आम्ही हा फोन तुम्हाला देतोय आता, फॉर एक्झाम्पल फोन बंद आहे पण तो कुणालाही लागतो. म्हणजे प्रतिभाताई पाटलांपासून ते तुमच्या शेजाऱ्यांपर्यंत, आणि BMC ची कुत्रे घेऊन जाणारी गाडी तिथपासून ते हॉस्पिटलमधल्या डॉक्टरपर्यंत, तर तुम्हाला आत्ता त्यांना काय सांगावं असं वाटतं? कुणाला लावणार फोन? कळेल तुला. हॅलो. हां आई, मी बोलतोय. बरेच दिवसापासून तुला एक गोष्ट सांगायची आहे मला. म्हणजे माझ्या दोन भावांना पण सांगायची आहे की हल्ली मी फोन फार कमी करतो, काम थोडंसं वाढलेलं आहे, घर वेगळं झालेलं आहे. तू ज्या ज्या परिस्थितीतून मला शिकवलंस, ज्या परिस्थितीतून माझ्या भावांनी मला मदत केली, त्यांच्यासाठी आतापर्यंत मी काही करू शकलेलो नाही याची संपूर्ण जाणीव मला आहे. आणि ते का होऊ शकलं नाही याची कारण मला माहीत नाहीत, पण तुम्ही समोर असताना कदाचित हे मी बोलू शकणार नाही म्हणून मी फोन लावला. पण मला खरंच जाणीव आहे की मी आयुष्यातला एक फार मोठा काळ तुमच्या बरोबर घालवलेला आहे, आणि आता मी वेगळा राहतो याचा अर्थ मी तुम्हाला विसरलेलो आहे असं नाही. तुम्ही सतत माझ्या बरोबर असता आणि मी प्रयत्न करतो आहे, स्टिल आय एम स्ट्रगलिंग, आणि आय होप एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. तुला काय गोष्टी गुप्तात आणि तू कोणाला फोन करू शकतो? म्हणजे हा कोइन्सिडन्स असेल कदाचित, आम्हाला काहीच माहित नव्हतं. नाही, मी त्याच्या बोलल्यानंतर तर बोलूच शकलो नाही मला, पण थेट तुझ्यावरती येण्याशिवाय मी याच्यापेक्षा जास्त काही रिॲक्ट होऊ शकलो नाही. खूप खरी गोष्ट आहे. म्हणजे कसं आहे की ज्या परिस्थितीत किंवा म्हणा किंवा कौटुंबिक त्या स्ट्राटामधून आम्ही येतो, तिथे मुलांकडून खूप अपेक्षा असतात आई वडिलांच्या. आणि हे क्षेत्र जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा खरंच इतकं मोठं नव्हतं, इतकं वास्ट नव्हतं, तर तेव्हा आई वडिलांना प्रचंड काळजी असायची आमची. अजूनही माझ्या आईला किंवा वडिलांना तितकीच काळजी असते. आता तरी खूप चॅनल झालेले आहेत, पण तेव्हा खरंच नव्हतं काही. आणि माझे वडील आता 5 वर्षांपूर्वीच गेले,
त्यांना बिचारानं काय माझी काळजी होती मुलाचं काय होईल. त्यामुळे असं वाटतं की आज हे जे सगळं यश मिळतंय ते पाहण्यासाठी ते असायला हवे होते. मला खरं तर त्यालाच फोन करावा असं वाटतंय. कर ना. पण म्हणजे ही वॉज अ व्हेरी हॅपी गो लकी किंवा रादर व्हेरी जोवियल काइंड ऑफ अ मॅन. ते रडत बसले नसते आणि आमच्याही डोळ्यातून पाणी आलेलं त्यांना आवडलं नसतं. बापू मी तुम्हाला फोन फक्त एवढ्यासाठी केलाय की नाही म्हणजे मी आईची व्यवस्थित काळजी घेतोय काळजी घेणार. माझी बायको माझी मुलं आम्ही सगळेजण तिची काळजी घेणार. आणि तुमचं जे म्हणणं होतं की मी या क्षेत्रात जर का डिवोट केलंय तर या क्षेत्रासाठी खरंच खूप काहीतरी चांगलं करून दाखवावं तशी मी एक चांगली गोष्ट करायचा प्रयत्न केला आणि त्याला यशही मिळालंय. तर मला वाटतं हे सगळं तुमच्या पाठिंब्यामुळे झालं. तुम्ही जो विश्वास माझ्यामध्ये दाखवला त्यामुळे झालं असेल आणि अर्थातच तुमच्या आशीर्वादांमुळे. गाण्यात मी करिअर करावं असं तुम्हाला वाटत होतं पण अनफॉर्च्युनेटली तसं नाही झालं. पण या क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमवलंय मी. तर मला वाटतं मी तुमचंच एक गाणं तुम्हाला जे लहानपणापासून आम्ही ऐकलं ते ऐकू इच्छितो. इंग्लिश गाणं आहे ते प्लीज. ते गाणं असं आहे. देअर वॉज वन्स ए मॅन विथ अ डबल चिन ऑन अ पॉम्पकिन स्किन ऑफ अ वायोलिन अँड ही प्लेड इन टाइम अँड ही प्लेड इन ट्यून but he never played anything but old jip tune. There was once a man with a double chin on a pumpkin skin of a violin, and he played in time and he played in tune, but he never played anything but old jip tune. Old jip tune he played all day until he rose his friends awake. He played all night by the light of the moon, but he never played anything but old jip tune. ती रॅपिड फायरची. आवडता अभिनेता गणेश यादव की सयाजी शिंदे? नाही दोघही आहे. तुम्ही मित्रांमध्ये भांडणं लावायचं काम करू नका. इकडे गुप्ते तिथे गुप्ते. पहिल्यांदा थोडासा गॉसिपिंग काइंड ऑफ अ शो महाराष्ट्र मराठीमध्ये शेप घेतो. तुम्ही काय घाबरता सांगा. नाही 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 गणेश यादव की सयाजी शिंदे ते दोघही माझे जवळचे मित्र आहेत आणि दोघही मला आवडतात यार. आय कांट म्हणजे मला मारतील ते दोघही. आवडता दिग्दर्शक रवी जाधव की राजू पाटील? यार एकाच वर्षी मला दोन चांगले सिनेमे दोघांनी दिलेले आहेत यार. दोघही चांगले आहेत यार. हे तुम्ही असे काय म्हणजे हे करता? असंच आहे ती गंमत आहे. पण मला नटरंग पेक्षा जोगवामध्ये त्या आणि मला रवी जाधव याच्यासाठी जरा आवडला कारण तो मला न ओळखता त्याने मला पांडवाचा रोल दिला. राजीव पाटील खूप वर्ष मला ओळखतो आणि त्याने नंतर मला जोगवाचा दिला. पण जो काय दिला तो वर दिला. पण आता मला रवी पाटील रवी जाधव. बरं असं सांग की नटरंग मधली तुझी भूमिका तुला जास्त आवडते का जोगवामधली? दोन्ही सांगा. पांडवा मला जरा जास्त आवडतो. आवडता लेखक भालचंद्र नेमाडे की रंगनाथ पठारे?
रंगनाथ पठारे आवडता कवी अशोक नायगावकर की अशोक बागवे? अशोक नायगावकर का नाही? किशोर म्हणजे नेमकं काय? इमोशनल अत्याचार की इमोशनल ब्लॅकमेल? इमोशनल अत्याचार. सुनील बर्वे आवडता कोस्टार? माझ्या बरोबरचे सगळे ज्यांनी कामं केले असतील त्यांनी मला आत्ताच माफ करा प्लीज, कोणी रागवू नका. ये आपने यहां आने से पहले सोचना चाहिए था ठाकुर. आवडता कोस्टार आनंद इंगळे की शरद पोंक्षे? आनंद इंगळे. ओके, शरद पोंक्षे तुम्ही बघताय ना, चांगला असतो कार्यक्रम. खूप कोस्टार म्हणून म्हटलं, माझा निर्माता म्हणून ऍक्टर म्हणशील तर मग. आवडती मालिका कुंकू की प्रपंच? प्रपंच. काय म्हणतो? इट वॉज द बिगिनिंग, इट वॉज अ नाईस काइंड ऑफ अन ऍटमॉस्फिअर. जे जिकडे ते कमर्शियल सगळं झालेलं नव्हतं आणि मग ते प्रिसिजन त्याचं टायटल सॉन्ग माझं होतं. रोल या सगळ्या गोष्टी, छोटासा रोल होता त्यातला खरं तर. इट वॉज ऑल द रोल्स वर इम्पॉर्टंट. कुंकू वेगळ्या कारणांसाठी आवडते, अर्थातच कारण त्यांनी मला एक वेगळं लीप दिलं. आवडता दिग्दर्शक नाटकाचा प्रतिमा कुलकर्णी का चंद्रकांत कुलकर्णी? मी चंदू बरोबर काम केलंय आणि प्रतिमाचं काम पाहिलंय, त्यामुळे चंदू कुलकर्णी. आवडता दिग्दर्शक सिनेमाचा महेश मांजरेकर की संजय सुरकर? महेश मांजरेकर. का बोलवलंय वाटतं कोणत्या चित्रपटासाठी? नाही, उलट मला त्यांनी निदान आणि अस्तित्व केल्यानंतर मला त्यांनी कधीच बोलवलं. बरोबर, संजय सुरकरनी मला नेहमी सांगितलं, नेहमी बोलवलंय. त्यामुळे संजय पण दिग्दर्शक म्हणून आवडतो निश्चितच. मी दोघांची खरं तर कम्पॅरिझन होऊ शकत नाही, पण महेश कुठेतरी जवळचा मित्र आहे ना, आणि त्याच्या पहिल्या चित्रपटापासून म्हणजे अगदी आईपासून आम्ही एकत्र आहोत, आमचं करिअर एकत्र सुरू झालंय, आणि मी त्याला दिग्दर्शक म्हणून शेपअप होताना पाहिलंय. सो आय एम मोर फॉन्ड ऑफ महेश. महेशचं नाव निघाल्यावर मला एक दिलसेमध्ये सांगायचं महेशला. सांगू का? हो चालेल प्लीज. मला असं सांगायचंय महेशला की महेश, मी तुझ्या घरी रोज येऊन बसत नसेन, तुला रोज फोन करत नसेन, बट आय एम रिअली अ गुड ऍक्टर, प्लीज यू ओव मी वन गुड रोल. ओके महेश, तू ऐकला असेल महेश दादा तर नक्की ऐका. आणि ही तक्रार आहे? ओके, माझी पण तक्रार आहे ना. मी मग तक्रार वजा हो माझ्याकडे घेतल्या जातात, मी इथे बसलो. दोन फिल्म नंतर मला त्यांनी घेतलेलं नाही. आवडता गीतकार कोण? गुरु ठाकूर आणि मी असं काहीतरी असेल. अरे किती अपेक्षा आहेत ना स्वतःकडे, दोघांमध्ये दोघीन मला दोघांमध्ये एकदा तुझं असलंच पाहिजे. नाही नाही, बरं ठीक आहे, बोल बोल. अरे कमाल आहे यार. आवडता गीतकार संदीप खरे आईला आणि सौमित्र. आवडता खूप विचार केला तरी मला किशोरच दिसतो, म्हणजे सौमित्र. अर्थात गाण्यात मी करिअर करावं असं तुम्हाला वाटत होतं, पण अनफॉर्च्युनेटली तसं नाही झालं. पण या क्षेत्रात बऱ्यापैकी नाव कमवलंय मी. तुम्ही समोर असताना कदाचित हे मी बोलू शकणार नाही. मी आयुष्यातला एक फार मोठा काळ तुमच्या बरोबर घालवलेला आहे आणि आता मी वेगळा राहतो, याचा अर्थ मी तुम्हाला विसरलेलो आहे असं नाही. सुखाची पुन्हा दुःख चाहू लगे. धमाल आलेली आहे. तुम्हाला हा भाग खुपते तिथे गुप्तेचा कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता आहे खुपते तिथे गुप्ते, झी मराठी, 135 कॉन्टिनेंटल बिल्डिंग, डॉक्टर एनी बेसंट रोड, वरळी, मुंबई 400018. पाहत रहा तुमचा आमचा सर्वांचा आवडता लाडका कार्यक्रम फेअर अँड लवली, खुपते तिथे गुप्ते. असे ऊन मागून येते सुखाची पुन्हा दुःख
दुःख चाहूल घेते जुई मोगऱ्याला जसा गंध येतो तसा गारवारा वनी वाहताना मनासारखी मी तुझी होत जाते पुन्हा सांज वेळी तुला पाहताना पुन्हा एकमेकास आधार होतो तुला मी मला तू आता पांघरावे कितीदा हसूनी नव्याने जगावे किती रंग या जीवनाचे पहावे.